कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन। अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बसत्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेशमान नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन। कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन। प्रोप्रायटर शरद हरुगडे। आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली। सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे अस्तित्व। आजूबाजूच्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन। यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात पक्षी आठवड्यानिमित्त काही पक्षी मित्र फोटोग्राफी करत होते, या दरम्यान त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले। यानंतर त्या स्पॉटला वन्य विभागाने कॅमेरा लावला असता या कॅमेरात बिबट्याचा फोटो कैद झाले आहेत। दरम्यान सागरेश्वर परिसरात अनेक बिबट्या असल्याचा अफवा पसरत होत्या, या मागचे तथ्य तपासण्यासाठी वज्रधारीची टीम थेट अभयारण्यात पोहोचली। अभयारण्यात कार्यरत असलेले वनमजूर शिरतोडे हे आपले काम करत असताना त्यांच्या समोरूनच एका चितळ्याच्या मागे बिबट्याने झेप घेतली, यानंतर ते भयभीत झाले। याबाबत वज्रधारी सोबत बोलताना ते सांगतात, माझं नाव वैभव राजाराम शिरतोडे, मी फेटावळी पॉईंटला होतो आणि जवळजवळ 3 ते 4 वाजेपर्यंत काय अडचण नव्हतं, प्रॉब्लेम काही नव्हतं तिथे। परत सुमार 4:30 दरम्यान मला फोन आला दिलीप मोहिते काकांचा, मग त्याने मला कॉल केला, मला सांगितलं खाली काहीतरी काम आहे, मग मी इथे आलो। तर मी गाडीपासून समोर आलो, तर मी असं गाडीपासून वळतानाच मला ती सांबराचं किंवा हरणाच्या मागं लागलेलं ती बिबट्याचं पिल्लू काय होते मला मी काय बघितलं नाही त्याला, पण मला ते समोरच दिसलंच। मग ती माझं अंग तिथले बघितले मी तिथंच माझं अंग कापायला लागलं। मी तसं पॉईंटवरनं फेटवडी पॉईंटपासून मी किल्लेसो पॉईंटपर्यंत मी गाडी तशीच जोरात नेली आणि तिथे जाऊन माझं अंग कापायला लागलं। पूर्ण खालनं कर्मचारी येऊन पूर्ण अधिकारी येऊन मला तिथं समजवलं की काय झालं म्हणून, तिथनं मी आलो मग शांत वातावरणात मी पूर्ण खाली आलो। ती रस्त्यावरून पडलेली वाजून निघाल्या, मी खालनं असं येत होतो। फेटवडी पॉईंट आपला शेवटचा डोंगरात टोक आहे, मग ते टोका मी जीवन बिवून निवांत बसलेलं तिथं। मग मला फोन आला काकांचा की खाली तुला बोलवलं 4:30 दरम्यान, मग मी एकटाच ओरतो। मग आता खाली यायचं म्हणलं की वर दुसरा एक मित्र होता, मग मित्राला म्हणलं येताना घेऊन यायचं म्हणलं 5-5:30 दरम्यान, 4:30 दिसलं मग नंतर मग प्रॉब्लेम झाला व्हायचं। मग त्या भीतीने मी किल्लेसर पॉईंटला जाऊन बसलो वर। तांबूस रंगाचा बिबटे होता, ते अंगावर चट्ट होतं आणि तो प्राण्यांच्या मागं लागलेला, सांबर किंवा हरणाच्या मागं लागलेला। या अभयारण्यातील प्रशासनाद्वारे घेत असल्याच्या खबरदारीचा आढावा वज्रधारीने घेतला। नमस्कार, मी सुनील निवृत्ती शिंदे वनरक्षक सागरेश्वर पश्चिम। 19/11/2020 रोजी प्रथम बिबट्याचे पावलाच्या खुणा दिसून आल्या, त्या खुणा आम्ही बिबट्याच्या किंवा तरशाच्या आहेत का याचे निरीक्षण केले, त्याची पूर्ण 100% खात्री केली। त्यानंतर आम्ही ट्रॅप कॅमेरा लावला, ट्रॅप कॅमेरामध्ये दिनांक 19/11/2020 रोजी प्रथम बिबट्याचे ट्रॅप कॅमेरामध्ये दर्शन झाले। त्यानंतर 20 तारखेला ट्रॅप कॅमेरामध्येच बिबट्याचे दर्शन झाले। त्यानंतर आम्ही आजूबाजूच्या गावामध्ये, एकूण गावे 10 आहेत सागरेश्वर अभयारण्याच्या लगतचे, तर त्या गावामध्ये आम्ही बिबट मानव संघर्ष याबाबत जनजागृती अभियान केले व लोकांना पूर्णपणे बिबट्या आणि मानवाच्या मधील अंतर किंवा संघर्ष कमी करण्यासाठी सर्व माहिती त्यांना सांगितली। बिबट्या हा काय माणसावर अटॅक करत नसतो, बिबट्या हा जंगला सागरेश्वर अभयारण्यामध्ये बिबट्या प्रथम एकच आहे, अजून दुसऱ्या बिबट्या आमच्या कॅमेऱ्यामध्ये आलेला नाही। व अभयारण्यामध्ये पायी पर्यटन व मोटरसायकल पर्यटन पूर्णपणे थांबलेलं आहे, चारचाकी गाडीमधूनच पर्यटन करायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी पॉईंट आहेत त्या ठिकाणीच उतरण्याची मुभा दिलेली आहे पर्यटकांना। बिबट्याविषयी सांगितलं तर सर्वप्रथम बिबट्याला मनुष्याने डिस्टर्ब करू नये, त्याला जरी दिसला तरी त्याला पाठ दाखवू नये,
व जरी समोर आला तर आपला चेहरा किती मोठा होईल आणि किती त्याच्यापेक्षा आपण मोठं दिसल असे हावभाव करायचे. जरी अटॅक केला तर आपला गळा, डोकं व नाक, कान याचं सेफ्टी राखायची, जेणेकरून बिबट्या हा गळ्यावर, नाकावर, डोळ्यावर प्रथम अटॅक करतो, जी आपल्या मानुष्य जीवनाची नाजूक नसा किंवा नाजूक भाग आहे त्याच्यावरच अटॅक करतो. तोपर्यंत आपण मानेची व डोळ्याची, डोक्याची अशा प्रकारे सेफ्टी करायची व त्याला पाठ दाखवायची नाही, जेणेकरून पाठ दाखवल्यानंतर बिबट्याला असं वाटतं ही माझी शिकार आहे आणि तो त्याच्या मागं धावण्याचा प्रयत्न करतो. सागरेश्वर अभयारण्यातील टेम्पररी वनमजूर श्री वैभव शिरतोडे देवराष्ट्र यांना गणपती गोल ते किर्लोस्कर पॉईंट येथे 18 तारखेला 4:30 वाजता दर्शन झाले. तो घाबरलेला होता, त्याला आम्ही समजून व्यवस्थित सांगितलं, बिबट्या वगैरे काही करत नाही, तू भिवू नकोस, व तो व्यवस्थित झाला. त्यानंतर बिबट्याचं दर्शन नंतर 21/12/2020 रोजी नंतर आणि ट्रॅप कॅमेरामध्ये तोच बिबट्याचे दर्शन झालेले आहे. अजून एक महत्त्वाची सांगायचे म्हणजे पर्यटन उपद्रवी पर्यटक सागरेश्वर अभयारण्याच्या लगत जे देवराष्ट्र, ताकारी, तुपारी, मोहिते, वडगाव या ठिकाणी काही उपद्रवी पर्यटक आहेत, जेणेकरून ते सागरेश्वर मंदिर ते खोलवडा हा डांबरी रोड देवराष्ट्र ते ताकारी आहे, या देव रोडवर रात्री अपरात्री पर्यटक चारचाकी गाडीमधून तेथे थांबतात व वन्य प्राण्यांना डिस्टर्ब करतात. कदाचित एखादा बिबट्या किंवा काही असेल आणि त्याला डिस्टर्ब केला तर तो माणसावर हिंस्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही व माणसावर अटॅक ही करू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी किंवा उपद्रवी पर्यटकांनी जेणेकरून अशी घटना करू नये. आजूबाजूच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. जर कोणाच्या समोर बिबट्या आल्यास काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे. नमस्कार, मी शिवाजी पडियार, वनरक्षक सागरेश्वर, पर्यटन नाका क्रमांक 1. मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही कॅमेरा ट्रॅप लावल्यात. त्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आमच्या निदर्शनात एक बिबट्या आम्हाला आढळून आला. तसेच आजूबाजू शेतकरी यांच्या मनामध्ये असं गैरसमज आहे की इथे बिबट्या 20-25 बिबट्या आहेत किंवा 17-18 बिबट्या आहेत. तसं काय नाही, आम्ही इथं राहतो आहे सागरेश्वरमध्ये, पण तसं काय आम्हाला इथं काही असं जाणवून नाही आणि लोकांनी पण असं घाबरून जाऊ नये की इथं बिबटे एवढे आहेत असं काय नाही. आणि पर्यटकांना सोडते एवढे आम्ही इथं तिकीट काढून सोडतो आहे, ओनली फोर व्हीलर सोडतो आहे, फोर व्हीलर, टू व्हीलर आम्ही सोडत नाही, जेणेकरून बिबट्या कोणा हल्लो करू नये. लोकांना सांगतो की आम्ही म्हणजे नागरिकांना सांगतो की इथं बिबट्याच वावर एकच आहे आणि आता सध्या तरी बिबट्या मला आढळून आलं नाही. आणि तसं काय इथं भीतीचं काही असं काय नाही की मागच्या आठवड्यामध्ये एका व्यक्तीला असं काही रस्त्याकडेला आला पण पेपरमध्ये आलं होतं, तसं काय नाही, तसं काही भीतीचं काही वातावरण नाही. आता आम्ही पण जातो आहे बाजारामध्ये, तसं काय म्हणजे बिबट्याचं एवढं हे म्हणजे भीतीचं काही वातावरण नाही. सागरेश्वर अभयारण्याची जी लगतची गावं आहेत किंवा शेतकरी आहेत, सध्या आम्ही मागच्या आठवड्यामध्ये गावागाव जाऊन आता आम्ही मोहिते वडगाव, आसत, कुंभारगाव, देवराष्ट्रे ह्या गावात जाऊन आम्ही बिबट्याविषयी जनजागृती केली. आम्ही लोकांना सांगतो आहे की जी लगतची शेतकरी आहेत म्हणजे एकट्याने जाऊ नये, म्हणजे दोघा तिघांचा समूह जावे, म्हणजे जेणेकरून बिबट्या त्यांना की त्या आदिवासात जी बिबट्या आहेत त्यांना वाटलं की इथं माणसं कोण आहेत की इथं काहीतरी आवाज येतो आहे, मग त्यांची जी जागा त्यांनी बदलून दुसऱ्या ठिकाणी जातात. रात्री मी समूहात कोणी फिरू नये, रात्री अपरात्री एकट्याने फिरू नये. जर गरज भासल्यास तर आपण दोघा तिघांना असं काठी घेऊन किंवा घुंगरे लावून असं जावेत. शेतकऱ्यांनी एक सांगतो की कोणी घाबरून जाऊ नये आणि बिबट्याविषयी असं गैरसमजूत अफवा पसरू नका. आणि ह्या अभयारण्यामध्ये असं काय बिबटे एवढे जास्त नाही आहेत. आता आम्ही ह्या सागरेश्वर अभयारण्य आमची एक आमची फॅमिली 2-4 फॅमिली आहेत आणि आमची मुलं खेळ असं की आम्हाला माहिती आहे की इथं बिबटे एकच आहे आणि आम्हाला कोणाचा बिबट्याचा त्रास झाला नाही. आणि मी शेतकऱ्यांना सांगतो, जी लगत शेतकरी आहेत त्यांना सांगतो की तुम्ही घाबरून जाऊ नका आणि शेतामध्ये तुम्ही एकटे दोघं जाऊ नका, सोबत दोघं तिघं जावा आणि काहीतरी आवाज करा, म्हणजे गाणे ऐका जावा, मोबाईल गाणं लावा, गाणे ऐका,
जेणेकरून शिट्टी वाजवा, जेणेकरून बिबट्याला की कळ की तो त्याची जागा बदलून जाईल, ही विनंती आहे माझी। नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असून कुणीही अफवा पसरू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे। या अभयारण्यात हरिण, चितळ यांच्या बरोबरच गावारेडे असल्याचीही माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। विविध प्रकारच्या प्राण्यांच्या अस्तित्वाने या अभयारण्यातील जैवविविधता वाढत असून या प्राण्यांच्या अधिवासास आवश्यक असणाऱ्या घटकांचा विकास करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे। आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज व आयबीएस आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात, मग आता वेळ घालवू नका, आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली।